चार पैशासाठी मात्र आपली लाखो रुपयाची नोकरी मात्र एका तहसीलदाराला गमवावी लागली आहे. कारण की हिंगोली जिल्ह्यात लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. कारण की 3 लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी हिंगोलीचे तहसीलदार पांडुरंग माचवाड यांच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पकडलेल्या रीतीच्या टिप्पर सोडून देण्यासाठी आणि अगोदर पकडण्यात आलेल्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी 3 लाख रुपयाची लाच हिंगोलीच्या या तहसीलदाराने मागितली होती. या कारवाईत महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. वाळू वाहतूक करण्यासाठी वापरलेले टिप्पर पकडलेल्या तक्रारदाराने 25 मे रोजी तक्रार दिली होती. त्यांनी तातडीने त्यांनी भाड्याने घेतलेले 5 टिप्पर मागील 20 ते 25 दिवसापूर्वी रीतीची वाहतूक करीत असताना हिंगोली पोलिसांनी पकडले. सदर टिप्पर पोलीस स्टेशनला लावून हिंगोलीचे तहसीलदार यांच्याकडे कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले होते. तक्रारदार हिंगोलीचे तहसीलदार पांडुरंग माचवाडे यांना भेटले असता रीतीचे पकडलेले सगळे टिप्परवर लवकर सुटका करायची असेल तर मागील महिन्याच्या रीतीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी राहिलेले पैसे आणि पडलेले 5 टिप्परवर मिळून 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात देण्यात आली होती. अखेर शेवटी तक्रारदाराकडून त्यांना सापळा रचून पकडण्यात आला आहे.